नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज मी तुमच्यासोबत एक नाही तर दोन अतिशय हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे आज मी तुमच्यासोबत न्यू हर्ब सनफ्लावर सीड्सची दोन रेसिपी शेअर करणार आहे आणि एक गोष्ट है। मी इथेच क्लिअर करते की हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे मी हे वापरते आणि मला मनापासून असे वाटले की तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून मी हे शेअर करत आहे यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल्स नाहीत हे एकदम ऑर्गॅनिक आणि नॅचरल आहेत हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत हे तुमच्या हार्ट्स बोन आणि स्किनसाठी पण खूप फायदेशीर आहेत कोलेस्ट्रॉल सोडियम आणि ग्लुटन फ्री आहेत हे सनफ्लावर सीड्स रॉ आणि अनरोस्टेड डीशेल्ड आहेत त्यामुळे ते तुम्ही आणल्यानंतर लगेचच वापरू शकता यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन फायबर विटॅमिन ई e, मॅग्नेशियम झिंक फॉस्फरस कॉपर आणि पोटॅशियम आहे हे चवीला खूपच टेस्टी आहेत हे तुम्ही गरोदर स्त्रियांना पण देऊ शकता त्यांच्यासाठी तर खूपच उपयोगी आहेत हे खाण्यासाठी कुरकुरीत असतात त्यामुळे तुम्ही हे असेच खाऊ शकता किंवा खूप साऱ्या रेसिपीमध्ये वापरू शकता जसे की कोणत्याही भाजीच्या ग्रेव्हीमध्ये कोणत्याही चटणीमध्ये सुक्या भाज्यांमध्ये पोहा उपमा फ्रूट कस्टर्ड मिल्कशेक सॅलड मुखवास केक मफिन्स सँडविच अशा खूप साऱ्या रेसिपीमध्ये वापरू शकता आणि हे फक्त एकशे सत्तर रुपयाला दोनशे ग्राम मिळते आणि हे ॲमेझॉनवर उपलब्ध आहे ऑर्डर करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चेक करा आणि नक्की ऑर्डर करा तर ही झाली याची माहिती तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा हे खोलल्यानंतर अशा प्रकारचे आहेत तुम्ही पाहू शकता आणि अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत आहेत हे हे बघा आणि मी हे बरेच दिवस झालं वापरते म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे तर चला यापासून रेसिपी कशी बनवायची ते बघूया तर सगळ्यात पहिले आपण मुलांसाठी एक स्नॅक्स बनवूया तर त्यासाठी मी थोडेसे काजू घेतलेले आहेत थोडेसे बदाम घेतले आहेत आणि इथं जे आपले सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाचे जी बिया आहेत ते घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम क्लिअर आणि स्वच्छ असतात हे त्यामुळे तुम्हाला साफ करायची वगैरे निवडायची बिलकुलच गरज नाही तर गॅसवर मी एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये एक चमचा भरून तूप घातलं आहे तर तूप म्हणजे अजूनच हेल्दी झालं तर इथं तूप घातल्यानंतर या तुपावर मी थोडेसे बदाम परतून घेणार आहे तर इथे मी फक्त काजू आणि बदामाचा वापर केला आहे तुम्ही अजून दुसरे ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता जसं की पिस्ता घालू शकता थोडेसे अक्रोड घालू शकता तर थोडेसे तुपावर मी हे बदाम परतून घेतले आहेत छान क्रिस्पी झालेले आहेत कलरही हलकासा बदलला आहे तर आता याच तुपामध्ये आपण काजू घातलेले आहेत काजूलाही छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे तुपावर तर मी इथं फक्त एक चमचा तूप वापरलं आहे तर इथं बघू शकताय आहे काजूचाही हलकासा कलर बदलला आहे तर ते पण मी काढून घेते तुपावर अशा प्रकारे परतून घेतल्यामुळे याची चव खूप छान लागते आणि अजूनच हे क्रिस्पी होतात आणि जे शिल्लक राहिलेलं तूप आहे त्यामध्ये आपले जे हे सूर्यफुलाचे बिया म्हणजे सनफ्लावर सीड्स आहेत त्या घालून घेते आणि त्यालाही मस्त तुपावर परतून घेणार आहे तर थोडंसं तूप मला कमी वाटते म्हणून अगदी थोडंसं तूप मी यामध्ये घातलं आहे आणि परत त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे याचा हलकासा कलर बदलेपर्यंत हे असेही खूप कुरकुरीत असतात तुम्ही तसेसुद्धा वापरू शकता पण असे तुपावर परतल्याने अजूनच हेल्दी होतात तर हे बघा हेही छान परतले गेलेले आहेत जास्त वेळा आपल्याला परतायची बिलकुलच गरज नाही अगदी एक अर्ध्या ते एक मिनटामध्ये हे छान परतले जातात आणि तयार होतात तर इथं मी हे काढून घेतले त्यामध्ये टाकलेलं आहे थोडासा चाट मसाला थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं अगदी लाल तिखट घालणार आहे आणि हे मिक्स करायचं तर था था था, अशा प्रकारे तुम्ही हे डब्यामध्ये भरून ठेवलं तर मुलं येता जाता खातात आणि खूप छान चविष्ट लागतात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असतं माझ्या मुलीला हे खूप आवडतात आणि म्हणून मी हे बनवून ठेवते अशा प्रकारे बनवून ठेवलं तर आठ दिवस तर आरामात ते खाऊ शकतात तर ही झाली आपली पहिली रेसिपी तुम्ही बघू शकता आपण जे मसाले घातलेत ते छान याला कोट झालेत तुम्ही यामध्ये थोडंसं काळी मिरी पावडरसुद्धा वापरू शकता तर बघा हे अशा प्रकारे तयार झाले आहेत तर आता याला मी साईडला ठेवते आणि आपली जी पुढची रेसिपी आहे म्हणजे दुसरी रेसिपी आहे ती आपण बघूया तर त्यासाठी मी इथं घेतलेले आहेत हे सनफ्लावर सीड्स जे न्यू हर्ब्स सनफ्लावर सीड्स जे आहेत ते मी इथं घेतलेले आहेत हे थोडेसे जास्त घेतलेत म्हणजे एक मोठी प्लेट भरून घेतलेले आहेत त्याचसोबत थोडीशी बडीसोप घेतली म्हणजे इथे मी थोडंसं मुखवास बनवणार आहे आणि थोडीशी जवस घेतले म्हणजे आळशी घेतलेली आहे आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे तर मी तर फक्त एवढ्याच साहित्याचा वापर करते तुम्ही यामध्ये अजून दुसरे कुठले साहित्यसुद्धा वापरू शकता आणि हा जो मुकवास आहे तो वेट लॉससाठीही खूप फायदेशीर आहे तुमच्या स्किनसाठी पण खूप फायदेशीर आहे अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा तर आता गॅसवर एक कढाई ठेवली कढाई गरम झाली की त्यामध्ये मी जवस भाजून घेणार आहे आपल्याला सर्व साहित्य एक एक करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवली आहे तर इथं तुम्ही बघू शकताय जवस आता छान भाजलेलं आहे जवळजवळ दोन मिनटं मी याला भाजून घेतलं आहे लो टू मिडियम गॅसवर ह्याचा हलकसा कलरही बदलला आहे आणि सुगंधही मस्त येतो आहे अशा प्रकारे जवस तुम्ही भाजून ठेवली आणि अशा प्रकारे मोकवास बनवून ठेवला तुम्ही येता जाता थोडंसं जरी खाल्ला तर तुमच्या फायदे तुम्हाला खूप फायदेशीर ठरतो हा वेट लॉससाठीही खूप फायदेशीर आहे तसंच गर्भवती स्त्रियांसाठीही फायदेशीर आहे तर जवस भाजल्यानंतर मी तो एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि नंतर आपले हे सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाची जी बिया आहेत ती पण मी यामध्ये घालून घेतलेली आहेत आणि त्यालाही असंच ड्राय रोज थोडंसं करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा मी यालाही व्यवस्थित परतून घेतलं आहे याचाही हलकासा कलर बदलला आहे जवळजवळ एक ते दीड मिनट मी याला, याला भाजून घेतलेलं आहे तर याला पण मी सेम प्लेटमध्येच काढून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी याला पण प्लेटमध्ये काढून घेतले आता आपण तिळ भाजून घेऊया तर तिळालाही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला लो टू मिडीयमच गॅस आहे मी याची गॅसची फ्लेम वाढवलेली नाही आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय तिळही मस्त फुललेले आहेत छान भाजले गेलेले आहेत कलरही हलकासा बदलला आहे तुम्ही इथं बघू शकता तिळ मस्त फुललेत तर तिळ आपले भाजले गेलेले आहेत तेही मी काढून घेतलेत आणि आता बडीसोप आणि ओवा मी घातलेला आहे आणि दोन्ही एकत्रच भाजणार आहे तुम्ही यामध्ये धनदाळ घालू शकता अजून कुठलं तुम्हाला मुखवासमध्ये आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता तर इथं आणि आपली जे ओवा आहे तोही छान भाजला गेलेला आहे मस्त सुगंध सुटलेला आहे तर हे सर्व साहित्य आता मी एक एक करून भाजून घेतलं आता याला व्यवस्थित मिक्स केलं की आपला हा मुखवास तयार झाला तुम्हाला यामध्ये मीठ वगैरे बिलकुल घालायची गरज नाही किंवा लिंबाचा रस घालतात बरेच जण तोसुद्धा घालायची गरज नाही अगदी चविष्ट आणि क्रुस क्रिस्पी कुरकुरीत होतं हवा मुखवास आणि प्रत्येकाची वेगवेगळी चव आहे ती एकत्र आल्यानंतर त्याची जी चव आहे ती खूप चविष्ट लागतो आणि एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे हा मुखवास नक्की करून बघा तर हे न्यू हर्बचे सनफ्लावर सीड्स तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि लिंक मी खाली तुम्हाला दिलेली आहे यापासून अजून तुमच्या पुढच्या रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन पण हा ऑनेस्टली मला वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी करत आहे तर मी हे ख बरेच दिवस झाले वापरते आणि मला भरपूर फायदे याचे जाणवले म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर केले तर आपल्या ह्या दोन्ही रेसिपी बनवून तयार झालेल्या आहेत नक्की करून बघा नक्की ऑर्डर करून ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद